नमस्कार मित्रांनो, वी आर कोलीज चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आपले सगळ्यांचं आवडतं आणि बाप्पांचंही आवडतं मोदक. मोदक तर खूप प्रकारचे असतात, पण आमच्या कोळी लोकांचे मोदकाची चव म्हणजे उकडीचे मोदक, आणि ती खायची मजाच वेगळी असते. तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारी सामग्री: चावलाचं पीठ, किसलेला नारळ, किसमिस, काजू, बदाम, मनुका, इलायची, गूळ आणि तूप. सर्व सामग्रीची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उकडीचे मोदकसाठी पहिला आपण ड्रायफ्रूट्स थोडे रोस्ट करून घेऊया. पहिला आपण घेऊया बदाम, बारीक चिरलेला बदाम, नंतर काजू, इलायची, किसमिस मनुका. ह्याला आपण परतवूया. जेव्हा आपण तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स परतवतो तर ह्याची एक वेगळाच स्वाद येतो. एक मिनटं असं परतवा. मस्त सुगंध आलेला आहे आणि झालेले थोडे रेडिश झालेले आहे. तर आता आपण सगळं ड्रायफ्रूट्स एका वाटीत काढूया. आता हे सगळं एका वाटीत आपण काढून घेतलेले आहे. आता परत त्याच आपण तव्यावर आपला ओळा नारळ खिसलेला आपण आता त्या तव्यामध्ये टाकूया. याच्यामध्ये आपण आता गूळ टाकूया. द गूळ आणि हा जो खिसलेला नारळ आहे त्याला आपण एकजीव करूया. एक चम्मच घी टाकूया. दाबायचं याला जेणेकरून असे काय कण नाही राहिले पाहिजे गुळाचे. आता तुम्ही बघू शकता की एक जीव झालेला आहे. आपला जो नारळ आहे तो आता तो ब्राऊन कलर, गुळचा कलर त्याला चढलेला आहे. आता आपण त्याच्यात हे आपण जे ड्रायफ्रूट्स घीमध्ये आधी परतवून घेतलेले ते याच्यात टाकूया. तुम्ही बघू शकता की हे आता व्यवस्थित परतून झालेलं आहे. सगळं ड्रायफ्रूट्स, खिसलेला नारळ आणि गूळ सगळं मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता आपण हे थंड करायला बाजूला ठेवूया. आता आपल्याला पीठ बनवायचं आहे, मोदकाला लागणारं पीठ. तर त्यासाठी आपण अर्धा तांब्या पाणी घेऊया आणि गॅस जरा आपण फास्ट ठेवूया, कारण आपल्याला तिथे बॉईल आलं पाहिजे, उकळलं पाहिजे पाणी. आता तुम्ही बघू शकता की मस्तपैकी उकळ आलेले आहे. ह्याच्यात आता आपण पीठ टाकूया पूर्ण. हे टाकून ह्याला असं फिरवायचं आहे. ह्याला आमच्या लँग्वेज ह्याला कोळीमध्ये म्हणतात घाटायचं, पीठ घाटायचं. आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तसे हे दाणे दाणे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर, आणि ह्याला एक अर्धा एक मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं. आता एक मिनटासाठी आपण ठेवलेलं, तर आता आपलं हे जे घातलेलं पीठ आहे त्याला आपण परत काढूया. ज्या पातेल्यात आपण पीठ घातलेलं त्याच्यात थोडं आपण पाणी टाकूया. आता आपण
ह्याच्यातलंच थोडं थोडं पाणी घेऊन आता पीठ मस्तायचं घेऊया आपण. मी बघितलं असेल थोडंसं हे चिकट झालेलं आहे, तसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे जोराने. तुम्ही बघू शकता की कसं झालेलं आहे सगळं, एक सगळं आपलं जे परातल्यातलं पीठ आहे ते आता एक झालेलं आहे. थोडंसं असं मस्तायचं म्हणजे जेणेकरून कसं ते हे क्रॅक्स नाही दिसले पाहिजे. आता हा जो पूर्ण उंडा झालेला आहे ह्याला एका कपड्याने कवर करायचा जेणेकरून ते खराब नाही होणार. जर असाच ओपन ठेवला, उघडा ठेवला तर ते सुकून जाणार आणि मग आपल्याला म्हणजे मोदकासाठी जेवढं हवं आहे तेवढंच घ्यायचं आणि त्याचे गोळे बनवायचे, पेढे बनवायचे असं म्हणा तुम्ही. असं हलकं हलकं पाणी लावून, पाणी किंवा तुम्ही घी घेऊ शकता. तर मी इथे घेतलेलं आहे थोडं पाणी, असं हाताला लावायचं थोडं आणि हे असे गोळे बनवायचे. जसं आपण चपातींसाठी ही पीठ मस्तवतोय त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर द्यावा लागतो. आता हा गोळा थोडासा प्रेस करायचा आणि मध्ये मध्ये एकदम सेंटरमध्ये बोट घेऊन असं असं मध्ये मध्ये प्रेशर करून त्याला असं फिरवायचं, म्हणजे एक वाटीसारखं बनवायचं जेणेकरून त्याच्यात आपण स्टफिंग टाकू शकतो. तुम्ही बघू शकता वाटीसारखं बनत आहे. आता तुम्ही बघू शकता वाटी झालेली आहे माझ्या हाताच्याच एवढे आहे, हे एवढी वाटी बस झाली. हा मीडियम साईजचा मोदक आहे हे. तर आता ह्या वाटीमध्ये आपण स्टफिंग भरणार आहे, म्हणजे आपण जे चव बनवलेली आहे नारळाची ती याच्यात भरणार आहोत. ही आता आपली स्टफिंग थंडी झालेली आहे, आपण चमच्याने घेऊया. याच्यात चम्मचभर बस झाला. याला आपण आता असं प्रेस करूया आणि इकडून इकडून असं दाबूया, असं दिव्यासारखं आपण असं प्रेस करूया. हे बघा असं प्रेस करूया. तुम्ही आता बघू शकता ही वाटी आणि असं प्रेस झालेलं आहे हे असं. आता ह्याला आपण स्लोली स्लोली असं फिरून फिरून असं क्लोज करूया. ह्याला जे ओपन हे जे उघडं आहे त्याला आता आपण असं असं करून सगळीकडून असे क्लोज करूया. आता तुम्ही बघू शकता हे बंद झालेलं आहे आणि हा झालेला आहे आपला बाप्पांचा पहिला मोदक. तर उकडीचे मोदक बाप्पांसाठी तर आम्ही 21 बनवतोच, पण त्याचबरोबर आमच्या मित्रमैत्रिणीसाठी 50 साधारणतः आम्ही स्पेशली मोदक बनवून जायचो आणि ते खरंच आतुरतेने ते वाट बघायचे की त्यांना आणि त्यांना असं जे एक नाही अजून म्हणजे दोन तरी द्या असं. तर खरंच उकडीचे मोदकची आठवण म्हणजे आपले ऑफिस, आपलं घर, म्हणजे असं वाटते याला बनवायला वेळ लागतो, कंटाळा येतो, पण जेव्हा आपले मित्रमैत्रीण खातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तीच म्हणजे तेच मला मोटिवेट करतं की खरंच त्यांना आवडलं आहे आणि मी बनवून नेते. कारण ह्याला ह्याला पैशाने आपण तोडू नाही शकत, कारण ही घरचे घरचा स्वाद आहे, घरचं बनवलेला आनंद आपल्या मित्रांच्या चेहऱ्यावर झाला. आता आपले 6 मोदक झालेले आहेत. आता हे मोदक लगेच खाऊ नाही शकत, ह्याच्यात जरी आपण चव भरलेली आहे पण ह्याला आपल्याला उकडीचे मोदक जसं म्हणतो तसंच ते उकडीचे म्हणजे बॉईल नाही करायचे आहेत, ते स्टीम करायचे आहेत. तर वाफेवर आपल्याला हे मोदक आधी कुक करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच आपण खाणार. असा चांगला डेप्थवाला तुम्ही पतेला कोणताही घेऊ शकता, एक स्टीमर म्हणून पण मार्केटमध्ये मिळतं. तर ह्याच्यात आपण पाणी टाकूया, कारण स्टीम होण्यासाठी आपल्याला पाणी लागणारच. तर ह्या पतेल्यामध्ये तुम्ही बघू शकता एक लाईन दिलेली आहे, हे डेप दिलेले आहे, इथपर्यंत आपल्याला पाणी भरायचं. जसं मी आधी सांगितलं की ह्या
लाईनच्या वर पाणी नाही गेलं पाहिजे, लाईनपर्यंत पाणी गेलं पाहिजे. ए तर हे स्टीमरचं आहे. हे असं आपण जर आपल्या घरातला कोणताही पतेला घेतला तर ह्याच्यात साईजेस वेगवेगळ्या भेटतात, तर तेही आपण इथे लावू शकतो, कारण ह्या होलमधून स्टीम आली पाहिजे आणि गॅस आपला फास्ट झाला पाहिजे, जसं उकडीचे म्हणजे उकड आली पाहिजे. आणि हा पतेला ह्याच्यावर तर नुसतं नाही ठेवायचे मोदक, ह्याच्यावर आपल्याला पारंपरिक पद्धतीने आम्ही कोळी लोक ह्याच्यावर केल्याचं पान ठेवतो. तर ह्याच्यावर केल्याचं पान ठेवलं की ह्याचा जो चव आहे ती दुप्पट होऊन जाते आणि ते खरंच तो प्रसादासारखा तो आनंद वेगळाच लागतो. तर केळं हे आपण कोणत्याही आपल्या पूजेला केळं नारळ हे आपण आधी यूज करतो, तसंच केळं इथे कुठेच नाही टाकलं, पण केळ्याचं पान टाकलं तर त्या प्रसादाची जी चव आहे ती दुप्पट होऊन जाणार. त्या केळ्याच्या पानाला थोडंसं तूप लावायचं, मग त्याचा तो चव आहे ना खरंच म्हणजे तो वेगळा लागतो. तर आपण मोदक ठेवूया. आपले मोदक ठेवलेले आहेत, आता आपण ह्याला झाकूया आणि 10-15 मिनिटासाठी ठेवूया. 10-15 मिनिटानंतर आपण परत बघूया, पण 10-15 मिनिटात शक्यतो मोदक होऊन जातात, तरीसुद्धा आपण 10-15 मिनटं फास्ट गॅसवर आपण त्याला उकडू देऊया, मग आपले तयार होणार उकडीचे मोदक. हां, तुम्ही आता बघू शकता की वाफ आलेले आहे आणि आपले 10 मिनटं झालेले आहे. तर आता आपण उघडून बघूया. वाव, खरंच छान आपले आता मोदक झालेले आहेत. आपण एक एक कडून काढूया, हाताने नका काढू, नाही त्या एक्साइटमेंटमध्ये हाताने काढणार. तर तुम्ही बघू शकता आता आपले मस्त मोदक झालेले आहेत. पण हे असेच नाही खायचे, आधी बाप्पांना द्यायचे नंतर आपण खायचे. पण तुम्ही बघू शकता खूप गरम आहे, हात लावला तरी चटका लागेल. बाप्पांचे मोदक जोपर्यंत गार होत आहेत तोपर्यंत आपण आपल्या थालीला थोडंसं सजवूया. आपल्या बाप्पांचं आवडतं फूल म्हणजे जास्वंदीचं फूल आणि त्याचबरोबर आपण दुर्वा घेऊया. आता हे तयार झालेलं आहे आपलं मोदक बाप्पांसाठी स्पेशल. आता हे मोदक बाप्पांना दाखवून झालेले आहेत तर मी खूप एक्साइटेड आहे. तुम्ही बघू शकता हे बरोबर झालेलं आहे, पीठ व्यवस्थित स्टीम झालेलं आहे आणि त्याची स्टफिंगही बघू शकता तुम्ही. व्यवस्थित मी सेंटरमधून तोडलं तर व्यवस्थित त्याची स्टफिंग स्प्रेडअप झालेली आहे. आतापर्यंत तुम्ही नक्कीच शिकला असणार मोदक कसे बनवायचे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वी आर कोलीज चॅनलला सबस्क्राईब करा.